नमस्कार एक तत्वना ओम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सर्व सर्वसंताना मनपूर्वक वंदन करून आज एकतत्वनाम दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि कपंथा जाशील झणी ज्ञानदेव नाम जप माळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदाम याचा अर्थ असा आहे हे म्हणा दृढनिश्चयनं तू नाम घेत राहा नाम हेच अंतिम सत्य आहे त्याला धरून राहा त्यावर श्रद्धा ठेव तसं केलंस तर देवाला तुझी दया येईल तो नक्की कृपा करील रामकृष्ण गोविंद हे नाम जपायला अगदी सोपं हो आहे जप करताना अंतःकरण प्रेमानं सदगदित होऊ दे भगवंताच्या नामाहून इतर कोणतंही तत्त्व श्रेष्ठ नाही ते सोडून घाई करून अधीर होऊन इतर मार्गांच्या नादी लागू नकोस ज्ञानदेव म्हणतात मी दृश्य प्रपंचाविषयी मौन धरून आहे पण अंतःकरणामध्ये सतत हरिनामाच्या जपाची माळ चालू आहे दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझी अनेक जण आपण बघतो रोज नियमानं हरिपाठ वाचत असतात नाम जप करतात मंदिरात जातात ग्रंथ वाचतात कथा कीर्तनालासुद्धा न चुकता जातात असं वर्षानुवर्ष लोक जाणारे आहेत पण त्यांच्यात काहीही प्रगती झालेली दिसत नाही अशा भक्तानं मग काय करायला पाहिजे म्हणजे याच्या जीवनामध्ये भगवंताचा साक्षात्कार होईल या, साक्षात हो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ज्ञानदेव इथं सांगतात ज्ञानदेवांनी पंचवीस अभंगातून हरिनामाविषयी सांगितलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे नामानं पापांचा नाश होतो भूतबाधा पळून जाते असे अनेक स माऊलीनं दृष्टांतसुद्धा सांगितलेले आहेत त्या तत्वाचा म्हणजे हरिनामाचा कधीही विसर पडून देऊ नका हरिची जर आपण सतत आठवण ठेवली तर हरीही तुम्हाला कधी विसरणार नाही आता ना ना। आपण उपसंहाराकडं हळूहळू चाललो आहोत प्रत्येक अभंगामध्ये हरीचं महत्त्व सांगितलेलं आहे याचं कारण नाम मनात दृढ होणं अत्यंत आवश्यक आहे नुसतं दृढ होऊन चालणार नाही आहे ते रुजलं पाहिजे साधं आहे सोपा आहे ते नाम कुणीही घ्यावं सुशिक्षित असू दे अशिक्षित असू दे सर्वांना लहान असू दे मोठा असू दे सर्वांना सहजपणानं घेता येईल आणि म्हणून नाम हे जडजीवन धारण आहे असं म्हटलेलं आहे आपण मनुष्य आहोत पशु व्हायचं का देव व्हायचं हे आपणच ठरवायचं आहे कर्मणीव अधिकार असते आणि हे केवळ आणि केवळ मनुष्य जन्मामध्ये मनुष्य योनी योनीमध्येच आपल्याला शक्य आहे बाकीच्या पशुपशूंना कुठलीही जाणीव नाही आहे चांगलं कर्म करावं उत्कर्ष क आपला उत्कर्ष करून घ्यावा याची जाणीव कुणालाच नाही आहे म्हणून या अभंगामध्ये माऊली आपल्याला अत्यंत कळवण्यानं सांगते की भगवंताकडं जायचं असेल तर नाम घ्या मनाला उपदेश करतात की हे म्हणा तू हे एकतत्व नाम एकतत्व नाम एकतत्व एक म्हणजे कुठलं भगवंताचं भगवंताचं नाम हे मनामध्ये दृढ कर नामसुद्धा एक तत्वच आहे नाम म्हणजे ब्रह्मस्वरूपच आहे आणि नाम हे शाश्वतसुद्धा आहे आणि हे जे आहे तेच अद्वैत तत्व आहे श्रीहरी केवळ केवळ म्हणजे एकटा अविनाशी असून सर्वज्ञ सर्वसमर्थ आणि शड़, युक्त आहे आणि तत्वदृष्टीनं तो आदि परमेश्वर आणि निर्गुण ब्रह्म हा आहे आणि म्हणजे आदि परमेश्वर म्हणजेच निर्गुण ब्रह्म आहे आपल्याला संतांचे दाखले देता येतात नामदेव म्हणतात नामतेची रूप रूपतेची नाम नामरूप भिन्न नाही नाही आकारला देव नामरूप आला म्हणूनही स्थापिला नामवेदी नामापरता मंत्र नाही हो आणिक ते मूर्ख सांगती ज्ञानहीन नामा म्हणे नाम केशवा केवळ जाणती प्रेमळ भक्त भले नामापरता मंत्र नाही हो आणि क नाम हे मंत्र पण आहे साधा आणि सोपा आहे ते मनात दृढ धरून ठेव हरी आणि हरी नाम यांच्यामध्ये काही फरक नाहीये हरी आणि हरी हे दोन्ही एकरूपच आहेत तुकाराम महाराज म्हणतात नाम घेता राहू नका असा हका मारून सांगतायत नाम म्हणजे दृश्यामध्ये वावरणारी ईश्वर शक्तीच आहे हरीचं नाम हे एकतत्व आहे सगळे संत आपल्याला टाहू फोडून सांगतात की नाम घ्या नाम घ्या साधं आहे सोपं आहे पण तरीसुद्धा अजून काही आपल्यामध्ये फरक पडत नाही आपण दृश्यविश्वामध्ये माणूस रमलेला असतो देव दिसत नाही आणि देवाविना काही अडत नाही त्यामुळं आपलं मन ईश्वरामध्ये रमत नाही पण ते जर जस जसं आपण नाम घ्यायला लागू तसं तसं तस त्या ईश्वर तत्वाची आपल्याला जाणीव व्हायला लागेल आणि मन त्याच्यामध्ये रमायला लागेल समर्थ हरीला वस्तू असं म्हणतात म्हणजे तत्वाला वस्तू असं नाम दिलेलं आहे आणि माऊली इथं त्याला एकतत्व म्हणतात आदि ब्रह्म निर्गुण ब्रह्म नामामध्ये सुद्धा तत्वम तत्वविलेकात्मा असं विष्णूचं नाव सांगितलेलं आहे या अभंगामध्ये साध्य किंवा सारभूत या अर्थानं घेतलेलं आहे उत्तम उत्तम सर्वाही वरिष्ठ नाम श्रेष्ठ श्रेष्ठ तिही लोकी नामा म्हणे तत्व नाम हेची साचे हेची धरी साचे येरवृथा सर्वसामान्य माणसाला विद्वान लोकाला अज्ञानामुळं नामावर विश्वास नसतो आणि अन्य काही कारणामुळे सुद्धा नाम महात्म्य आपल्याला कळत नाही परंतु संतांनी प्र त्यांच्या स्वतःच्या अनुभवाने सांगितलेलं आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले एकच नाही तर प्रत्येक संताचा असा अनुभव आहे महर्षी व्यासानी भगवतप्राप्तीची प्रत्येक युगाची वेगळी साधना सांगितलेली आहे कलियुगामध्ये नामसाधनाच ही सर्वश्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे कारण आजचं युग हे भेसळीचं आहे कलियुगामध्ये हरि सर्व काही मिळेल सर्व संतांचाही तो अनुभव आहे आणि म्हणून कोणताही विकल्प मनामध्ये न धरता नामानच त्या भगवंत प्रसन्न होईल संत एकनाथ म्हणतात वेदाचेही बीज हरी हरी अक्षरे पवित्र सोपारे हेची एक ओंकार हे वेदाचे बीज आहे आणि वेदांची उत्पत्ती ही प्रणवापासूनच झालेली आहे संत म्हणता संत नामदेव म्हणतात नामा म्हणे नाम ओंकाराचे ब्रह्म ते केवळ विटेवरी म्हणून नाम हेच परमतत्व आहे असं श्रेष्ठ नाम आपल्या मनामध्ये राहत नाही कारण आपलं मन काम क्रोध हर्ष शोक भयानं सगळं ग्रासलेलं आहे नामाचा उच्चार वाणीनं होतो पण त्याचं चिंतन आपल्या मनामध्ये घडलं पाहिजे तरच आपण म अनुसंधान आपलं साधेल परमात्मा अंतरामध्ये आहेच भाव भावानं जर नाम घेतलं तरच त्याची गोडी उत्पन्न होईल भाव देव भावे विण देव न कळे निसंदेह असं माऊलीने म्हटलेलं आहे हे जे बहिर्मुख मन आहे दृश्यामध्ये वावरणारं ते अंतर्मुख झालं तरच नामाचा परिणाम आपल्याला दिसेल त्यासाठी आपल्याला सत्संग सद्ग्रंथ वाचन आणि श्रद्धेनं नाम घेतलं तर मग हरिसी करुणा येईल तुझी असा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येईल पांडुरंग हा दयेचा आणि कृपेचा सागर आहे पुराणामध्ये नाम हे परमतत्व कसं आहे याविषयी सांगितलेलं आहे आणि संस्कृतमध्ये आपण त्याचा अर्थ बघू ते संस्कृतमध्ये आपण त्याचा मराठीतला अर्थ बघूया नामस्मरणासारखं मोठं ज्ञान नाही व्रत नाही ध्यान नाही त्याच्यासारखं महाफळही दुसरं कुठलं नाही त्याच्यासारखा मोठा त्याग नाही नामस्मरण एवढं दुसरं मोठं पुण्य नाही त्याच्यासारखी उत्कृष्ट गती नाही सर्व काही नामच आहे नाम हीच मुक्ती परमशांती आणि श्रेष्ठ स्थिती आहे नामावाचून दुसरं काहीही श्रेष्ठ नाही नाम म्हणजे चैतन्य स्वरूप शुद्ध नित्य आणि मुक्त आहे नाम आणि नामी यात काही भेदच नाही आहे दोघे एकच आहेत संत नामदेव म्हणतात नाम म्हणे तत्व हेची साचे हेची धरी साचे येरवृथा तर तुकाराम महारा महाराज म्हणतात तुका म्हणे नाम चैतन्य निजधाम नाम घेताना दृश्याची जाणीव आपल्याला मागं मागं खेचत राहती नाम घेऊ लागलं की ते नामाच्या ठिकाणी जर अनन्य होत नाही याचं वाईट वाटलं तर निश्चित आपण समजावं की मनातमध्ये ईश्वराची भावना जागृत व्हायला लागली आहे अंतःकरण मृदू होतं आणि मनामध्ये प्रार्थना येते या सगळ्यांची नोंद भगवंताच्याकडं असती नामामध्ये दृढ राहण्याच्या शक्तीचा पुरवठा हा प्रार्थनेनं होतो भगवंताची करुणा जागी होते प्रभूचं क प्रभूचं जे 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 काही करणं आहे ते वात्सल्यमूर्ती आईसारखं आहे निष्काम केलेल्या कामाबद्दलची कोणतीही मागणी नाही आहे तुके देवाचे हा भाव सतत नामानं यायला लागतो भगवंताची करुणा कशी जागी करायची ते आपल्याला सत्संगतीनंच कळतं एकदा एक बाई गोंदवलेकर महाराजांच्याकडं गेली म्हणाली महाराज तर महाराज म्हणाले बाई सर्व काही ठीक आहे ना ती म्हणाली आपली आमच्यावरती कृपाच नाही आहे मी ज्या ज्या वेळेला नाम घ्यायचं ठरवते तेव्हा नेमकं कुणीतरी येतं माझी उपासना काही होत नाही महाराज म्हणाले बाई तुझ्या मुलीचं लग्न होतं ना तुझ्या मुलीचं लग्न होतं ना झालं का सगळं व्यवस्थित हो कुठंही तक्रार करायला जागा ठेवली नाही आपली कृपा असं म्हणून लग्नाची इत्थंभूत हकीकत बराच वेळ सांगत बसली महाराज म्हणाले मुलीचं लग्न ना प्रेम आहे तिथं आपलं जिथं प्रेम आहे तिथं ते व्यवस्थित होतंच आपलं हरीवर प्रेमच नाही अहो नाम केव्हाही कुठंही घेता येतं पण आपल्याला हरीचं स्मरणच होत नाही नाम साधना कधीही खंडित होत नाही आत्ता घेऊ आत्ताच्या आत्ता घेऊ लागावर असा म्हणून निरोप दिला ते राम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचे सी सद्गद जपे आधी भगवंताचं नाम घेणं सोपं असतं कारण त्याला दृश्याची उपाधी अगदी कमी असते म्हणून नामसाधन ही व्यावहारिकदृष्ट्या अत्यंत सुलभ आहे म्हणून सांगितलेलं आहे म्हणून ते जे सुलभ आहे सोपं आहे म्हणून ते कमी दर्जाचं आहे असा विकल्प कधीही मनात आणू नका तसेच ना मला स्थलकालाचंही बंधन नाही आहे अमुक एक कारण लागत नाही ना मला कशाचीही माळ नको आसन नको बैठक नको पूजा साहित्य कशाचीही जरूर नाही आहे ते केव्हाही कुठंही कोणीही कितीही वेळ घ्यावं पण माणसाचा मोठा एक चमत्कार आहे ते सहज सोपं नित्यप्राप्त असतं ते विसरून जातात भगवंत आणि नाम हे अद्वैत आहे आणि म्हणून भगवंताचं नाम निसंदेहपणानं धरावं त्याचं मोठेपण जर कळलं तर जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असं आपल्याला वाटू लागेल ते मनाच्या खालच्या थरापर्यंत जातं आपला जीवलं आपल्याला का दिसत नाही अशी हुरहुर आणि चिंता मनामध्ये निर्माण होईल जरी हे आकाश वर पडोपाहे ब्रह्मगोळ भंगानं जाय वडवानळ त्रिभुवनं खाये तरी मी तुझीच वाटे पाहे वाट पाहे गा विठ्ठला वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव तुका म्हणे तुची माझा सर्वस्व मी पणाचा पडदा बाजूला झाला की माणूस स्वतःला विसरतो भगवंताची प्रचिती आतमध्येच येते डोळे पाणवतात कंठ सदगदीत होतो आमुचे का नये तुम्हासी करुणा किती आळवावे नारायणा पुरविली आळी जे जे केली ते ते काळी माये तरी आयसी सांगा कृपाळू पांडुरंगा तुकाराम महाराज म्हणतात अशावेळी रामकृष्ण गोविंदाशी मारलेली हाक देवाला नक्की ऐकू जाईल आणि करुणाघन भगवंत दर्शन देईल सर्व ठिकाणी त्याचीच सत्ता आहे याची प्रचिती आपल्याला येते आणि हाच प्रसाद आहे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरून या अशी स्थिती झाली म्हणजे हृदय आणि नेत्र हे प्रेमाश्रुनी भरून येतात रोमांच तनू आनंदाश्रू नेत्री अष्टांग ही गात्री प्रेम तुझे त्यांच्या अलौकिक स्थितीचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे त्याची प्रचिती आपल्यालाही येईल भगवंताचं नाम घेऊ लागलं की वाणी सदगत होते कंठ रुद्ध होतो अश्रू अनावर होतात अष्टसात्विक भाव दाटून येतात ही भगवत प्रेमाची पराकाष्ठा आहे नामांच्या सतत अभ्यासानं चित्त पवित्र होऊन भगवत प्रेम आपल्या वाढूल्या वाढीला लागतं पांडुरंग माझा कृपेचा सागर भरला अपरंपार जलसिंधू असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे पुढे परते तत्त्व नाही रे अन्यथा वाया आणि कपंथा जाशील जाणी माऊली भक्ताला पुन्हा पुन्हा आईच्या मायेनं समजावून सांगतायत हरिनामासारखं सर्वतोपरी उत्तम अन्य साधन नाही नामापेक्षा दुसरं श्रेष्ठ साधनच नाही आहे तुका म्हणे नाम चैतन्य निजधाम निजसहज चैतन्य नामा म्हणे नाम जाणं अन्य काही साधन तू अनुसरशील तर तुझा बहुमूल्य वेळ वाया जाईल संसारिकाला भगवन नाम हे भक्तिपंथातलं सोपं असं साधन आहे इतर साधनं कष्टदायक आहेत म्हणून आपण रोज नाम घ्यावं खाता पिता धंदा करता नरदेह हो हा फार फार दुर्लभ आहे त्याचा सदुपयोग कर सर्व संतांची नामाबद्दलची एक वाक्यता आहे नाम हे साधन आणि साध्य आहे आणि ते परमतत्व आहे वाणीनं ना नाम घेतलं की ते मनापर्यंत पोचतं जसं झाडाच्या मुळाला पाणी घातलं की फांद्या फांद्यातून पाना फुलापर्यंत ते नामसाधनेचा चमत्कार असा आहे की नामसाधना सुरू केली की साध्य साधकाच्या जवळजवळ येतं कारण नाम हे भगवत स्वरूप असल्यामुळं ते साध्य असतं मी नाम घेतो मला मिळवायचं काही उरलं नाही ही भावना वाढीला लागायची म्हणजे साध्यजवळ येणं आहे म्हणून नाम हे साधन आहे नाम हे साध्य आहे आणि साध्य कुठलं तर साध्य म्हणजे भगवंत आहे नाम घेणारा मी आणि भगवंत यांचं अद्वैत होतं आणि म्हणून नाम घेता घेता मी भगवंतामध्ये विलीन होतो मी उरत मी उरत नाही जग उरतं जग उरत, उरत नाही आणि अखेर नाम तेवढं शिल्लक उरतं नाम प्रचिती येईपर्यंत धीरानं नाम मात्र घेत राहिलं पाहिजे ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा मौन जपमाळ अंतरी म्हणजे उच्चार न करता अंतःकरणामध्ये मनानं जप करणं वाचिक जपापेक्षा मनोमन केलेला जय जप अधिक श्रेष्ठ आहे मनाचे हे मौन साधण्यास करता म्हणून सतत नामस्मरण करायला हवं रामनामाचे जे स्मरण या ग महामौन वेदे नाम स्थविले पूर्ण शुद्ध अध्ययन हरिनाम असं नाथ आपल्याला सांगतात अभंगाची सांगता करताना माऊली एक फार महत्त्वाचा सानु स्वानुभव आहेत भगवंताच्या नामाचा अभ्यास करू लागलो की पहिला मोठा अनुभव म्हणजे वाणीची उर्मी कमी होते तोंडही बंद राहतं आणि आतून बोलण्याची उर्मीच बंद होते अध्यात्माच्या साधनामुळं अशा ह्या मौनाला अतिशय महत्त्व आहे मौनाशिवाय साधनामध्ये उत्तमता येणारच नाही आहे हे साधकानं अगदी पक्क लक्षात ठेवावं बोलण्यामध्ये माणसाच्या मनाची शक्ती कितीतरी वाया जात असती शास्त्रामध्ये जपाचं वाचिक उपांशू आणि मानसिक असे तीन प्रकार सांगितलेत वाचिक म्हणजे मुखानं आपण नेहमी बोलतो त्या किंवा तेवढ्या आवाजामध्ये जप करणं उपांशू म्हणजे आपला शब्द फक्त आपल्या कानालाच ऐकू जाईल असा उच्चार करणं आणि मानसिक म्हणजे ओठ न हलवता मनोमन जप करणं तर मानसिक वाचिक उपांशू आणि मानसिक हे एकापेक्षा एक सहस्रपटीनं श्रेष्ठ आहेत म्हणून सांगितलेलं आहे अनावश्यक बोलणं खोटं बोलणं दांभिकपणासाठी बोलणं इत्यादी इत्यादी प्रकारानं माणूस आपली शारदा शक्ती उगीच वाया घालवत असतो संत कबीर म्हणतात हातमे ना माला ना मुखमे राम 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 हमारा जप करे मैं बैठे आराम माझ्या मुखात नाम नाही ना हातात माळ रामच माझा जप करतो आणि मी बसतो आराम ज्ञानदेवांना हाच अनुभव आला ते म्हणतात मी तर बोलतच नाही श्री अन श्रीहरी अंतरी धरोनी जपे सदा श्रीहरीच अंतरयामामध्ये मनोमन सतत जप करतो आहे ज्ञानेश्वर हे प्रत्यक्ष भगवान विष्णू आहेत निसंदिग्ध शब्दामध्ये त्यांनी आपल्याला नामस्मरणाचा मार्ग सोडू नका असं सांगितलेलं आहे आणि आपण कोणताही विकल्प मनामध्ये न आणता परम श्रद्धेय हे नाम ह्या नाममार्गानं आपण जाऊया आणि सतत खाता पिता धंदा करता प्रभाते प्रभातेमनी रामचिंतीत जावा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या वैखरीवाणीनं किंवा मनोमन हे मनामध्ये नाम हे राहिलं पाहिजे हरये नमः हरये नमः नमहा नमः नम